नमस्कार, वेलकम बॅक टू गपशप्स. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रिपॉटिंग ऑफ प्लांट्स. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला पुणे येथील श्री साई हायटेक नर्सरी दाखवली होती. तिथून मी काही झाडं आणली होती. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर वर आय बटनमध्ये तुमच्यासाठी लिंक शेअर करते. आज त्या झाडांना आपण कुंडीमध्ये लावणार आहोत, तसेच घरामध्ये काही झाडं आहेत त्यांचं रिपॉटिंग सुद्धा करणार आहोत. झाडं लावण्यासाठी ज्ञानू आपल्याला आज मदत करणार आहे, म्हणजे की मला तुम्हाला ही प्रोसेस व्यवस्थित दाखवता येईल आणि ह्या रिपोर्टिंग संबंधी माहिती सुद्धा देता येईल. सगळ्यात आधी आपण इनडोर प्लांट जे आहेत त्याची माती बदलणार आहोत. त्या मातीसाठी आपण वापरणार आहोत 40% माती, 40% कोकोपीट, 2% कोळसा आणि परलाईट आणि 18% खत, म्हणजेच आपण नीम खत किंवा वर्मिकंपोस्टचा वापर करणार आहोत. काही झाडांना छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीत लावलं आहे. आपण तयार केलेली माती सक्युलंटसाठी अगदी योग्य आहे. सक्युलंटचा फार कमी पाणी लागतं. उन्हाळ्यामध्ये त्यांना 2 दिवसांनी पाणी द्यायचं असतं आणि हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये त्यांना 7 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं. कुंडीमध्ये बोट घालून बघायचं. 1 इंचापर्यंत बोट जर तुमचं कोरडं राहिलं तर समजायचं की झाडाला पाण्याची गरज आहे. आता आपण बघत आहोत की सक्युलंटचं प्रपगेशन किंवा प्रसार कसा करायचा. एका झाडापासून 2 ते 3 झाडं होतात, मग ही छोटी छोटी झाडं आपण छोट्या कुंड्यांमध्ये लावायची. जशी ही झाडं मोठी होतात तसे ह्यांना मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं जातं. हे आहे कॅक्टस किंवा निवडुंगाचं सक्युलंट. हे एका पानापासून तयार केलेलं आहे. हे आहे मनी प्लांट, व्हाईट मनी प्लांट. हे आहे लॉयर्स टंग. या मनी प्लांटचं नाव आहे स्विस चीज प्लांट. हे जेडचं प्लांट आहे. जेडला पण मी प्रपगेशन किंवा प्रसार केलेला आहे आणि त्याला 3 वेगळ्या कुंड्यांमध्ये लावलेला आहे. हे प्लांट आहे क्रिप्टॅन्थस पॉस्टेरियानस किंवा झेब्रा अर्थ.
रिपॉटिंगचे काही थंब रूल्स असतात. ते म्हणजे पॉट हे नेहमी झाडापेक्षा 2 ते 3 इंच मोठं असायला पाहिजे. झाडाची मुळं असतात ती थोडी मोकळी करायची, म्हणजे त्यांना जरा ब्रीदिंग स्पेस मिळते. झाडाच्या अवतीभोवती सुकलेली पानं असतील तर ती काढून टाकायची. पॉटचा जो होल असतो तो पेबल्स किंवा मातीने कव्हर करायचा, म्हणजे माती वाहून जाणार नाही. त्याच्यानंतर पॉटमध्ये 2 ते 3 इंच माती भरायची, मग झाड रोवून पुन्हा माती भरायची. आणि ही माती जवळजवळ पॉटच्या 1 इंच खाली असायला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा पाणी ओव्हरफ्लो होणार नाही. हे आहे कॅक्टस किंवा निवडुंग. हे एका पानापासून तयार झालेलं आहे. हे एक पान आहे, ह्याचं प्रोपगेशन केलं जात आहे. ह्याचंही तेवढंच मोठं कॅक्टस होणार आहे. हे आहे क्रासुला ओवाटा किंवा ड्वार्फ जेड. जेडची फार काळजी घ्यायला लागते. हे आहे इंडोर प्लांट. त्यांना फारच कमी ऊन आणि पाण्याची गरज असते. नर्सरीमधून मी काही आउटडोर प्लांट्सही घेतलेली आहेत. ही बाहेर लावायची छोटी झाडं हेजिंगसाठी. आणि काही भाज्याही आहेत, त्याच्यामध्ये मिरची आहे, काकडी आहे. हे काही हँगिंग प्लांटर्स आहेत. इथे आहे खिरणीचं झाड आणि रामभूतांचं झाड. रामभूतान हे फार छान फळ असतं, अगदी गोड लागतं. इंडोर प्लांट्स लावून झालेली आहेत. आता यांना या ट्रेमध्ये रचून ठेवलेलं आहे, कारण की यांची रोज देखरेख होणार आहे. या झाडांची आता जास्त काळजी घेतली जाणार आहे, कारण ही नवीनच लावली आहेत, त्यामुळे यांना जास्त ऊन आणि पाणी चालणार नाही आहे. या कुंड्या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्यांची माती आत्ताच आपण बदललेली आहे. आता त्या सिरामिक कुंड्यांमध्ये घालून आपण पुन्हा घरामध्ये त्या ठेवणार आहोत. या सिरामिक कुंड्या मी लोणावळ्यावरून घेतलेल्या आहेत आणि ह्याचा लवकरच मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. Thank you.
झाडं लावून झाल्यानंतर ह्यांना फार थोडं म्हणजे हलकसं पाणी द्यायचं आहे. या झाडांना दर महिन्याला एक स्प्रे मारला जातो. या स्प्रे मध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट 3 ml एका लिटर पाण्यामध्ये घालून त्यांच्या मुळांना हा स्प्रे मारला जातो. किंवा तुम्ही बोन मिल पावडर 1/2 चमचा यांच्या मुळांना घालू शकता. किंवा 19-19-19 म्हणजेच NPK फॉलियर स्प्रे हा 1 ग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये घालून त्यांच्या मुळांना हा स्प्रे देऊ शकता. माती, खत आणि स्प्रेची माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही माती आपण आउटडोर प्लांट साठी आता बनवतो आहे. या मातीमध्ये 40% माती आहे, 40% कोकोपीट आहे, 2% कोळसा आणि परलाइट आहे आणि 18% नीम खली आणि वर्मी कंपोस्ट आहे. ही चांगली मिक्स करायची आहे. मातीमध्ये आपण थोडी मुंग्यांची पावडर सुद्धा घातलेली आहे. हे हँगिंग पॉट्स आहेत, यामध्ये आपण हँगिंग प्लांट्स लावणार आहोत. जुन्या हँगिंग पॉट्स मधल्या वेलींचं कटिंग आपण या नवीन हँगिंग पॉट्स मध्ये लावणार आहोत. या वेली कुठेही जरी आपण ठेवल्या तरी ह्या लगेच जगतात. या हँगिंग पॉट मधली माती आपण बदलणार आहोत, पण याला खूपच मुंग्या आलेल्या आहेत, म्हणूनच मुंग्यांची पावडर घालणं फारच जरुरीचं असतं. आता याची माती बदलून आपण हेच झाड पुन्हा या पॉट मध्ये लावणार आहोत. या झाडांना फार काळजी घ्यायला लागत नाही. हे कुठेही जरी आपण ठेवले तरी हे फार मोठे मोठे पसरतात.
हे हँगिंग प्लांट काही विचित्र वाढलेलं आहे आणि मध्ये मध्ये हे सुकलंही आहे, त्यामुळे ह्याचं क्लीन अप होऊन त्याची चांगली जी वेली आहे त्या घेऊन आपण त्या रिप्लांट करणार आहोत. काही जुन्या कुंड्यांमध्ये मुंग्या लागल्या होत्या, त्यामुळे त्यांची माती बदलणं हे फार जरुरीचं होतं. आता माती बदलल्यामुळे ह्या झाडांची वाढ चांगली होणार आहे. हे रेड मनी प्लांट्स आहेत, हे हँगिंग पॉट्स मध्ये लावून ग्रिल वरती सोडणार आहोत. हे ऑफिस टाइम झाडं किंवा 9 to 5 झाड आहेत, यांना फार छान फुलं येतात. मी रेड आणि येल्लो कलर सिलेक्ट केलेला आहे ह्या झाडांसाठी. सगळी झाडं लावून झालेली आहेत. थोडेसे मेन एंट्रन्सची झाडं बाकी आहेत, ती नॅनू नंतर लावणार आहे. आणि थोड्या भाज्या आहेत, त्या त्यांच्या वाफ्यांमध्ये लावल्या जाणार आहेत. ही झाडं आहेत इनडोर प्लांट्स, जी आपण ज्या कुंड्या रेडी केल्या होत्या त्या आता सगळ्या इथे नीट लावून ठेवलेल्या आहेत त्या स्टँडवरती.
काही छोट्या कुंड्या फिश पॉन्ड वरती ठेवलेल्या आहेत. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. आणि अशाच नवनवीन गोष्टी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तोपर्यंत बाय बाय.